इर्शाळवाडीतल्या घटनेमुळे माळींमधील दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात. संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. दरम्यान माळींमधल्या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे, मात्र ते अद्यापही घडलेली दुर्घटना विसरू शकलेले नाही आहेत. दरम्यान माळींवासियांच्या आठवणीत उभारलेल्या स्मृतीस्थळावरनं आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. 30 जुलै 2014 या दिवसाची पहाट माळींवासियांसाठी काळ रात्र ठरली. माळीण गावावरचा डोंगराचा ढिगारा हा माळीण गावावरती पडला आणि तब्बल 151 जण या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. अर्थातच या ठिकाणी या 151 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर माळीणवासियांच्या स्मरणात राहावं यासाठी या ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक झाड या ठिकाणी लावण्यात आलं. ते चांगल्या स्थितीत आता पाहायला मिळते, मात्र त्यानंतर तळीये आणि आता इर्शाळची वाडी या दुर्घटना घडत आहेत. मात्र या दुर्घटना का घडतात आणि या का रोखल्या जात नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या गोष्टी असल्या तरी माळीणवासियांची आणि तळीयेची घटना पाहता या घटना रोखणं शक्य आहे का अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या. मात्र आज इर्शाळवाडीतल्या घटनेनंतर पुन्हा एकदा माळीण आणि तळीयेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. धरण क्षेत्रातील डोंगर कड्यावरती राहणारी जी गावं आहेत या गावांचं पुनर्वसन होणं हे खरं गरजेचं आहे. दुर्घटनेनंतर त्या गावाचं पुनर्वसन होतं, मात्र या पुनर्वसन होणाऱ्या गावातील नागरिकांच्या मनाचं पुनर्वसन मात्र कधीच होत नाही, हेच या 3 घटनेतून पाहायला मिळाले. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, माळीण, पुणे.